विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत है। चैप्टर नंबर 7 पी ब्लॉक एलिमेंट ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट। ओके, आता ऐक्चुअली लकीली ग्रुप 15 तो 11th मध्येच तुमचा कवर झालाय, नाही तर जुन्या सिलेबस मध्ये तो सुद्धा होता। सगळ्यात मोठा टॉपिक भरमसाठ रिएक्शन्स आहेत, नक्की करायचं काय टॉपिक मध्ये। मी तुम्हाला सांगतो या टॉपिकचे जे मी IMP क्वेश्चन प्रोवाइड करणार आहे। ओके, मग हा कमी वेळेत जसा टॉपिक कवर करायचा आहे त्यासाठी लागणारे प्रश्न मी दिलेत। हा डिटेल अभ्यास म्हणता येणार नाही आहे, पण बोर्डला यातलेच प्रश्न येणार आहेत लक्षात घ्या। आणि कसं आहे, तुम्ही अगोदर हा टॉपिक डिटेलमध्ये केला असेल तर ठीक आहे, फक्त रिवाइज करायचं नाही। पण केला नाही आणि आता आत्ता करायचं असेल ना तर हे क्वेश्चन्स केले पाहिजेत, बास दुसरं काही करू नका। क्वेश्चन मी एक्सप्लेन करतो आहे। पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे ॲनॉमलस बिहेवियर। समजा काय पी ब्लॉकमध्ये की नाही, की जो पहिला एलिमेंट आहे समजा ऑक्सिजन आहे एखाद्या ग्रुपमध्ये, त्याच्या प्रॉपर्टीज बाकीच्या एलिमेंटपेक्षा वेगळ्या असतात, आणि तेच तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे। साधं आहे, ऑक्सिजन सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे, गॅस आहे ना, मग बाकीचे एलिमेंट गॅस नाही आहे, त्याच्या प्रॉपर्टीज ऑक्सिजनपेक्षा वेगळ्या असणार आहेत, हेच ॲनॉमलस बिहेवियर आहे। पण डिटेलमध्ये 4 ते 5 पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतील। 3 मार्काला हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, ॲनॉमलस बिहेवियर। ठीक आहे, मग फ्लोरिनचं पण आहे आणि ऑक्सिजनचं पण आहे। नेक्स्ट, ट्रेंड्स इन पिरियॉडिक प्रॉपर्टीज म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी, ओके, ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक साईज, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, डाऊन द ग्रुप प्रॉपर्टीज कशा चेंज होतात हे विचारतात। हेच 2 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्ट्रक्चर्स, फिगर्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर, त्याच्यानंतर ओझोनचं स्ट्रक्चर, सल्फर डायऑक्साईड, झेनॉन कंपाऊंडचं स्ट्रक्चर, हे एवढे स्ट्रक्चर्स आहेत ना, मन लावून करा। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कॉन्टॅक्ट प्रोसेस। मी सांगू का, IMP क्वेश्चन मी देतो आहे, कॉन्टॅक्ट प्रोसेस तुम्ही डिटेलमध्ये करणार, पण बोर्डला असं विचारतील विच ऑफ द फॉलोइंग कॅटॅलिस्ट इज यूज्ड इन द कॉन्टॅक्ट प्रोसेस, मग V2O5 हा कॅटलिस्ट वापरतात, किंवा विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड टू प्रिपेअर किंवा इन द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्टॅक्ट प्रोसेस। प्रश्न वेगळ्या प्रकारे येऊ शकतो हे पण लक्षात घ्या, सिंपल प्रश्न असणार आहेत खरं। त्याच्यानंतर एलिमेंट्स इन द ग्रुप म्हणजे काय माहिती आहे का, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट इन ग्रुप 16, ग्रुप 17 विचारतील। ओके, किंवा फर्स्ट 2 एलिमेंट्स प्रेझेंट इन ग्रुप 16 विचारतील, हां तुम्हाला त्यांची नावं लक्षात ठेवावीच लागतील। फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन कोण आहेत, हॅलोजन, तसं नियॉन, अर्गॉन, झेनॉन, रेडॉन, क्रिप्टॉन, नोबल गॅसेस आहेत, ही पण लक्षात ठेवायला। मग ग्रुप 16 फक्त राहतो आहे ना, एलिमेंट्स त्यातले लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड फ्रॉम सल्फर, म्हणजे हा जो पॉईंट आहे ना प्रिपरेशन, हे इम्पॉर्टंट आहे। तुम्ही अजून या टॉपिकमध्ये प्रिपरेशन असतील तर ते करा। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इंट्राहॅलोजन कंपाउंड्स, ठीक आहे, मग IF7 असेल त्याप्रमाणे, ठीक आहे। युजेस मी म्हणतोय मोस्ट इम्पॉर्टंट आणि 100%, मग युजेस कुणाचे आहेत, नोबेल गॅस, हेलियमचे युजेस आहेत, क्लोरीनचे युजेस, ऑक्सिजनचे युजेस आहेत, सल्फरचे युजेस आहेत। टॉपिकमध्ये जेवढे युजेस दिले आहेत ना ते करा बाळांनो, ॲज अ MCQ, व्हेरी शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन, किंवा सेक्शन D मध्ये 1 मार्काला याच्यावरती प्रश्न येतो, गिव्ह युजेस ऑफ, जमलं तर टेक्स्टबुकमधल्या एक्झरसाईजमधले करा, तेच बोर्डला आलेले आहेत, पण त्यापेक्षा सगळेच युजेस केले पाहिजेत। ऑक्झो ॲसिड्स ऑफ क्लोरीन सल्फरसारखंच आहे। ऑक्सिडेशन स्टेट, ॲक्च्युली गेल्या वर्षी रेडॉक्स रिॲक्शनसारखा टॉपिक केला ना, त्यात कसं ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड आउट करतो, ते तुम्हाला येत असेल तर ऑक्सिडेशन स्टेट पण फाइंड आउट करता येईल एखाद्या स्ट्रक्चरवरून। डिस्टिंग्विश बिटवीन रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर, डिस्टिंग्विशचा पण प्रश्न या टॉपिकमध्ये आहे। बस एवढेच प्रश्न, हां एवढेच प्रश्न आहेत। मला काय म्हणायचं आहे की मॅग्नेशियम आणि सेलेनियमची रिॲक्शन झाली की MgSe तयार होतं, मॅग्नेशियम आणि क्लोरीनची रिॲक्शन झाली की मॅग्नेशियम क्लोराईड तयार होईल, मॅग्नेशियम आणि ब्रोमिनची रिॲक्शन झाली की मॅग्नेशियम ब्रोमाईड तयार होईल, मग असे रिॲक्शन्स खूप आहेत रे बाळांनो। हां केल्या असतील तर रिवाईज करा, सोपे प्रश्न आहेत। बरं, टेक्स्टबुकमधले जरा MCQs जर केले पुस्तकातले ते पण उपयोगी ठरतील तुम्हाला। म्हणजे मी हा अगदी छोटासा व्हिडिओ तयार केला आहे, मी क्लिअरली सांगतो, त्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही September 2021, July 2022 आणि March 2022 चे पेपर उघडा, शोधा या टॉपिकमध्ये कुठले प्रश्न आलेत, तर हेच प्रश्न तुम्हाला दिसतील। मग वेळ न घालवता हे प्रश्न करायला सुरुवात करा। ओके, ऑल द बेस्ट, धन्यवाद।